लोणावळ्याच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात आज सलीम शेख आरो या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम सर सर निर्दोष मुक्तता करण्यात येते आहे आणि ही हे जे हत्याकांड होतं ते अक्षरशः निर्घृण करण्यात आलं होतं कसं पाहता या निकालाकडे आता सार्थक वाघ चोरे आणि श्रुती डुमरे हे लोणावळ्याला इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौथ्या वर्षाला शिकत होते दोन मार्च दोन एप्रिल का दोन मार्च आहे दोन एप्रिल दोन एप्रिल रोजी हे संध्याकाळी दोघे फिरायला बाहेर गेले आणि बाहेर फिरायला गेल्यानंतर ते एका यू टर्नच्या तिथे बसले असताना सलीम शेख आणि त्याचा एक अज्ञानी मित्र हा तेथे आले त्यांनी त्या ते दोघांचे त्यांना ओढत नेऊन मोबाईल काढून घेतले दोघांचे त्यांचे हातपाय मानले तोंडात बोळा कोंबला दोघांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना नग्न अवस्थेत तेथेच टाकून ते निघून केले तीन आरोप तीन एप्रिलला लोणावळा पोलीस स्टेशनला सकाळी नऊ वाजता फिर्याद दाखल झाली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली दोन महिने याचा तपास लागत नव्हता त्याच्यानंतर आरोपी पोलिसांना मिळाला हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुरावर्थे होता न्यायालयाने आज याला संशयाचा फायदा घेऊन सलीम शेखला सोडून देण्यात आलं आहे निश्चित माझ्या मते हा निकाल धक्कादायक आहे कारण आमच्या मते परिस्थितीजन्य पुराची साखळी भक्कम उभी केली होती न्यायालयाने काही जी निरीक्षणं नोंदवली आहेत ती आमच्या तर्कबुद्धीला न पटणारी आहेत त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या विरुद्ध सरकारकडे अपील दाखल करण्याची शिफारस करणार आहोत मला खात्री आहे की हा निकाल निश्चितपणे उच्च न्यायालयात फिरवला जाईल कारण असं आहे की आरोपीला अटक झाली नंतर म्हणजे आरोपीने गुन्हा केल्यानंतर काही दिवसातच हे मोबाईल फोन दोघांचे एका सेप्टिक टँक एका बंगल्याच्या सेफ्टीक टँकमध्ये फेकून दिले होते सेफ्टीक टँक बंद होता ते मोबाईल फोन आरोपीला पकडल्यानंतर ज्या आरोपीच्या मार्फत ते मोबाईल फोन सेफ्टी टँकमधून काढण्यात आले त्यावेळेला त्या मोबाईल नंबरचा आय एम आय नंबर, नंबर देखील पंचनाम्यात नोंद केली होती गमतीचा भाग असा आहे की हे मोबाईल नंबर तपासणीसाठी रासायनिक तज्ज्ञांकडे पाठवले होते फॉरेन्सिक लॅबॉरेटरी तिथल्या तज्ञाने अहवाल दिला की आय एम आय नंबर दिसत नाही पंचनाम्यात आय एम आय नंबर आहे आणि फॉरेन्सिक लॅबॉरेटरी म्हणते आय एम आय नंबर नॉट फिजिबल आज कोर्टात पण त्यांनी ते मोबाईल आणि सगळे दाखवले नाही आणि म्हणून कोर्टामध्ये देखील आम्ही त्याच वेळेला खटल्याच्या युक्तिवादाच्या वेळेला कोर्टाला सांगितलं की म्हटलं ही बाब गंभीर आहे पंचनाम्यात आय एम आय नंबर आहे लिहिलेले पोलिसांनी खोटा पंचनामा केला आहे का फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा सरकारी साक्षीदार खोटं बोलतोय याची पडताळणी झाली पाहिजे म्हणून न्यायालयात आम्ही अर्ज दिला की आम्हाला एखाद्या तज्ज्ञाला बोलावून न्यायालयात बोलायची परवानगी द्यावी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयात एक तज्ज्ञ हजर झाल्यानंतर मोबाईल मधला त्याने ते मोबाईल उघडले दोघी आणि दोघांचे आय एम आय नंबर स्पष्ट दिसत होते न्यायालयाच्या समोर हे मी मोबाईल नंबर ठेवले आणि न्यायालयाला विनंती केली ही बाब महत्त्वाची आहे कारण याचा अर्थ असा की फॉरेन्सिक लॅबॉरेटरीने निष्काळजीपणा असेल हेतू पुरस्कार असेल आय एम आय नंबरने असं लिहिण्याचं धाडस करतो याचा अर्थ काय अर्थात ह्या पुराव्यावरती न्यायालयाने आपल्या निकालपत्रात काय मत नोंदवलं आहे हे आम्हाला बघावं लागेल आणि त्यांच्याविरुद्ध काय न्यायालयाने कारवाई केली तेही बघावं लागेल आणि निश्चितपणे आम्ही सरकारकडे या बाबतीमध्ये अपील करण्याचा प्रस्ताव दिला कोणाबाबत आता शंका वाटते आहे या सगळ्या प्रकरणात शंकाचा न्या प्रश्न नाहीये निकाल जो दिला आहे हा न्यायाधीशांनी दिलेला निकाल आहे त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल करू या हत्याकांडात जो निकाल आलाय तो खटकणारा आहे असं मत उज्ज्वल सरांनी व्यक्त केलंय कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट